आपण सगळेजण कार्यक्रम पाहायला उत्सुक आहोत. फक्त एकच, गडकरी साहेब म्हणजे आमच्या लहानपणामध्ये यशवंतराव चव्हाण ज्यावेळी पहिले मुख्यमंत्री आपले, त्यांना एक सतत हव्यास होता, सवय होती, लेखक, कवी, कलाकार, गायक असा सतत तो जथ्था त्यांच्या भोवती असायचा, ते जमा करायचं. त्याचं कारण माझ्या मते आपण सर्वस्पर्शी असू शकत नाही. राजकारणात असल्यानंतर त्याची जाणीव ठेवून मला सगळ्या अंगाला स्पर्श कसा करता येईल, तर त्याच्यासाठी ह्या सगळ्यांचा संपर्क आणि सहवास हा अतिशय गरजेचा आहे. म्हणजे मुळामध्ये मला, मी प्रत्येक गोष्ट कशासाठी करतो, आज सुद्धा मी इथे आलो ते कशासाठी आलो, मला आनंद मिळतो की नाही, अतिशय स्वार्थी बुद्धीनं मी हा विचार करतो. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी. म्हणजे गावामध्ये आपण काम केल्यानंतर संध्याकाळी करमणुकीचं साधन कुठलं, तर आमच्या दोन खाटा टाकायच्या, चार खाटा टाकायच्या, तिथे आम्ही त्या पारावर असेल, चावडीवर असेल, कुठेतरी बसायचं. दिवसाभराची सगळी देवाणघेवाण त्याच्यामध्ये, मग गप्पा असतील, खिट्ट्या काढणं असेल एकमेकांचं. मनोरंजन हा माणसाचा स्थायी भाव आहे. माझी प्रत्येक गोष्ट ही केवळ आनंदासाठी मी करत असतो. कुठलंही नाटक किंवा सिनेमा करत असताना जोपर्यंत मला त्यातून आनंद मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मला देता येणार नाही. ही प्रत्येक बाबतीत पूर्णपणे हरवून जाणं, तुमचं काम करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतो म्हणून मी ते रस्ते केले, मी सगळ्यांना हे, मला त्याच्यामध्ये, मला कुठलं खातं पाहिजे तर मला हेच खातं द्या, बाकीची मला कुठलीही खाती नको, मला फक्त ते रस्ते द्या. निदान त्या रस्त्यांनी जाऊन आम्ही एकमेकाला भेटू तरी शकतो. आमच्यामधला तो मुळामधला जो दुवा आहे, आम्ही एकमेकांच्यापासून खूप लांब गेलेलो आहोत. पूर्वी शेजार होता, तो शेजार हरवला. तुमच्या घरामध्ये काहीतरी शिजलं तर एखादी वाटी माझ्या घरामध्ये यायची, असतेही गेलं. तिथे काहीतरी दुःखद घटना घडली तरी आपल्याकडचं भारस आणि मोठे समारंभ चालू असतात. पण खरं सांगतो, इतक्या वर्षानंतर इतका हिरिरीनं विचार करणारा माणूस, कारण हे एक माध्यम असं आहे गडकरी, जे तुम्ही जाणलं की या माध्यमाद्वारे, हे केवळ करमणूक नाही आहे, तुम्ही एकत्र येत असता, सगळ्या जाती धर्माची माणसं इथे एकत्र येत असतात, आणि ते एकत्र येणं म्हणजे अगदी विचित्र पद्धतीने बोलायचं झालं तर हाही एक सूक्ष्म राजकारणाचाच भाग आहे. सगळ्यांना एकत्र आणायचं, त्या एकत्र आल्यानंतर ते संभाषण, तो संवाद व्हायला पाहिजे. म्हणजे मला खरं सांगतो, आता मला इथे उगाच असं वाटतं की आपण कुस्ती, म्हणजे रणांगणात आपल्या आखाड्यात यायचं आणि कुस्ती नाही. म्हणजे पुरुष नाटक जर मी आज करत असतो तर मी सांगितलं असतं आगंतुकपणे की उद्या किंवा परवा मला इथे पुरुष नाटकाचा प्रयोग करता येईल का. कारण खरं सांगतो, हे स्टेज पाहिल्यानंतर काय आहे, हे ही इतकी कलाकार मंडळी पाहिल्यानंतर, एका वेळी इतकी मंडळी, तो सुसंवाद त्यांच्या वाद्यादरम्यान जर ठेवत असतील तर आपण माणसा माणसामध्ये तो सुसंवाद का नाही आहे, कशासाठी आपण हे, किती छान, किती वेगळी वाद्य आहेत, मुखी आहेत, त्यांना हे बोलकं करतात, काय अप्रतिम माध्यम आहे. तुम्हाला खरं सांगतो, संगीत, नाटक, गाणं आपल्या आयुष्यातून काढलं तर जगणं कठीण आहे. खासखळग्यातून आम्ही जाऊ, पण त्या पक्ष्यांच्या आवाजाच्या व्यतिरिक्त आम्ही नाही जगू शकत. कमालीचं तुम्ही काहीतरी केलेलं आहे मला, आणि मला एवढा मोठा तुम्ही सन्मान दिलात. अमिताभ बच्चन वगैरे फार मोठी माणसं आहेत. मी अतिशय, आपला नाटका सिनेमातला एक आपला मराठीतला कलावंत आहे हा. पण तुम्हाला खरं सांगतो की किती मोठा सन्मान आहे हा. मग इथे आल्यानंतर बरं, गंमत अशी आहे की मी उशिरा येण्याचं कारण, दुसऱ्या ठिकाणी रणजित देशमुखांचे वडील, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं, तर नाना तुम्ही तिथे जा, खूप चांगली माणसं आहेत, तुम्ही ते करून या.
थोडासा उशीर झाला चालेल, म्हणजे हे फक्त गडकरी करू जाणे, रणजित देशमुख हे वेगळ्या पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे, पण नाही ती खूप चांगली माणसं आहेत, म्हणजे अजात शत्रुत्व कसं मिळवायचं हे तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. तर खरं सांगतो खूप आभारी आहे, तुम्ही मैत्रीचं नातं आमच्याशी ठेवलेलं आहे. आत्ता तुम्ही जे म्हणालात की आळंदी आणि त्या त्या रस्त्यावर जो मोठा सोहळा जो करायचा पंढरपूरच्या रस्त्यावर, ती तीन माणसं ती तुम्ही नक्की लक्षात ठेवा, राहुल देशपांडे, महेश काळे आणि आनंद भाटे. इतका अप्रतिम कार्यक्रम होईल. हो मी येतो ना, मी मला गाठबोलला गालबोट लावायला कोणतरी लागतंच ना, मी आहे ना. म्हणजे त्याची काळजी करू नका. पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या वर्षी जर का जमलं मला तर मी इथे खरंच एखादा कार्यक्रम मी सादर करण्यासाठी येईन, पाहुणा म्हणून येणार नाही. नमस्कार. आणि खरंच येईन, मला ते जास्त आवडतं, कारण आपण आपली तलवार मॅन करून उगाच काहीतरी दुसऱ्यांची लढाई पाहत बसायची हे मला नाही जमत, पण मी नक्कीच येतो पुढच्या वेळी. आणि पुन्हा एकदा आपण लवकर कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि मी हात जोडून माफी मागतो, मला थोडा उशीर झाला, तर म्हणजे ते नटसम्राट साहेब माफ करा रसिक मित्रांनो, मला थोडा उशीर झाला. तसा वक्तशीरपणा आमच्या अगदी रक्तात भिनलेला. हो हो, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. पण तुम्हाला खरं सांगतो, इथे असं बोललं ना, हे असं स्टेज आपल्याला मिळालं ना की इतकं बागडावं असं वाटतं ना, असं वाटतं की नाही, आमचं सगळं अधिराज्य हे एवढंच, याच्या खाली उतरल्यानंतर आम्हाला काही नसतं. आम्ही ह्या समोरच्या अंधारामध्ये आमची सुख शोधतो, कोणाचेही चेहरे दिसत नाहीत आम्हाला, पण जे सगळे आम्हाला पाहत असतात त्याची जाणीव असते. नंतर आमचा हा इथला सूर्य, आम्हाला तो सूर्य नसतो, हे आमच्या इथले दिवे आहेत ते आमच्यासाठी सूर्य, ते एकदा मालवले ना की पुन्हा आम्ही दिवसभर बाकीचे सगळ्या वेळ आम्ही अंधारामध्ये असतो. पण खरं सांगतो, केवळ 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 तुमच्या प्रेमापोटी, म्हणजे 50 वर्ष झाली हो, काल कधीतरी मी सुरुवात केली होती आणि आज 50 वर्ष झाली. कशी झाली, काय झाली, काही कळत नाही आहे. आता 73 सुरू होईल, वय होतच नाही आहे हो. खरं सांगतो, ह्या प्रांगणामध्ये नाचणारी जी मंडळी असतात ना, त्यांचं कधीच वय होत नाही, ते येतात आणि जातात, एवढंच असतं त्यांच्या नशिबी. माझा एक अतिशय थोरला परवा गेला, विक्रमला मी श्रद्धांजली वाहतो. त्याच्यासारखा खरं सांगतो नट होणे नाही, जगातले 10 नट काढले आपण सर्वोत्कृष्ट, तर त्याचा एक नंबर लागेल. माझी त्याला श्रद्धांजली, धन्यवाद.